गणेशोत्सव निमित्त आपल्या सगळ्यांच्या घरी एक धावपळ असते छोटीशी, आणि ती असते गणपती बाप्पाला आपल्याला प्रसन्न करायचं असतं. पण आमच्या घरात दरवर्षी आम्ही गणपती बाप्पा बनवतो, पण तो असतो चॉकलेटचा. तर बघूया चॉकलेटचा बाप्पा कसा तयार होतो. सगळ्यात आधी गणपती बाप्पाला आपण वेगवेगळ्या पार्ट्समध्ये, जसं आपण क्लेचा गणपती बनवतो एक्झॅक्टली आपल्याला तसाच बनवायचा आहे. तर छोटे छोटे पार्ट्स असतात. आता ह्याला जॉईन करण्यासाठी मी एक पॅलेट नाईफ घेतलेली आहे आणि त्याला मी थोडंसं असं दाबून घेणार आहे. एरवी आपण असं म्हणतो की चॉकलेट आणि पाणी एकत्र आपण वापरायचं नसतं, पण मॉडेलिंग क्ले जे असतं किंवा चॉकलेट मॉडेलिंग क्ले जो असतो त्याला आपण गरम पाण्याचाच वापर करावा लागतो. आपण ह्याला चिटकवत राहायचं आहे पॅलेट नाईफ आणि गरम पाणीचा वापर करून. आणि एक लास्ट पार्ट जो आहे गणपतीचा आवडता मोदक. अशा प्रकारे मोदक सुद्धा झालेला आहे तयार आणि आपला बाप्पा तयार झालेला आहे. चॉकलेटचा जो गणपती आहे तो 1-1.5 तास आपण फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. आता तो मस्त कडक झालेला आहे. आधी कसा असा मऊ क्ले सारखा होता, आता एका चॉकलेटसारखा तो कडक झालेला आहे. आणि आपण 1.5 दिवस ह्याला पूजेसाठी आपण बाहेर ठेवू शकतो, कारण ह्याला आपण टेम्पर्ड चॉकलेट असं म्हणतो. म्हणजे ही चॉकलेट टेम्पर्ड झालेली आहे, ह्याला एक हीटची प्रोसेस झालेली आहे, कारण आपण त्याला आधी मेल्ट केलेला आहे, त्याच्यात आपण ग्लुकोजचा वापर केला आहे आणि त्याच्यानंतर मोल्डिंग करून त्याला रेफ्रिजरेट केलेला आहे. तर ही आता आपली मूर्ती तयार झालेली आहे. थोडे ह्याच्यावर जे मार्क्स असतात किंवा त्याच्यावर चॉकलेटचे ड्रॉप्स असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. ह्याला आपण वेगवेगळ्या रंगात आपण बनवू शकतो. म्हणजे चॉकलेट आपण इथे मी डार्क चॉकलेटचा वापर केला आहे. व्हाईट चॉकलेट घेऊन आपण त्याच्यात थोडे थोडे फूड ग्रेड कलर्स किंवा चॉकलेटचे कलर्स त्याचा वापर करून आपण हे सगळे पार्ट्स जे आहेत ते आपण वेगवेगळ्या रंगात बनवू शकतो. पण त्याच्याहून मी तुम्हाला एक सोपी टेक्निक सांगतो आणि ती आहे हे कलर डस्ट्स. खूप आरामात हे मिळतात मार्केटमध्ये, वेगवेगळ्या रंगात असतात. ह्याला मोरपिशी रंग असतो, म्हणजे टर्कवाईज ब्लू किंवा ग्रीन ज्याला आपण म्हणतो. त्याचबरोबर त्याच्यात कॉपर, त्याच्यात गोल्ड, सिल्वर असे खूप रंग असतात. आणि मी तुम्हाला दाखवतो ह्याला कसं आपण इझिली यूज करू शकतो. गणपती जो आहे त्याला मस्त असा ब्रॉन्झ कॉपर असा फिनिश मिळालेला आहे. आता आपण पुढची तयारी करूया. सगळ्यात आधी मुकुट कृष्णाची प्रतिमा आपण तयार करतोय, तर त्याचबरोबर बासुरी आणि एक छोटंसं फूल. गणपती बाप्पा चॉकलेटचा झालाय तयार. गणपतीचं विसर्जन आता आपल्याला करायचं आहे. ते कसं करायचं ते बघूया. आता चॉकलेटचा गणपती आपण कसा केला तो बघितला. सगळ्यात आधी आपल्याला उत्तर पूजा करून घ्यायची आहे, पाठ हलवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जे आपण दागिने वगैरे त्याला लावले असतील ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर फुलं, दुर्वा वगैरे जे काय आपण त्याला वापरलं असेल पूजेसाठी ते आपण काढून घ्यायचं आहे. आता पूजेचा जो गणपती असतो त्याला हळद असते, कुंकू असते, पिंजर लाव, खूप काय काय असं लावलेलं असतं. ते 1.5 दिवस आपण घरात ठेवतो, त्याला धूळ असते, तर ते सगळ्यात आधी आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर कसं काढून घ्यायचं, ते थोडं गरम असं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला ते थोडं काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा गणपती फुल क्लीन होतो. म्हणजे त्याचं जेवढं काही वरती सुपरफिशियल त्याला एक लेअर असतो तो लेअर निघून जाणार. आणि हे करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण आपण हे आता आपण दुधात त्याचं विसर्जन करणार आहोत. ते दूध गरम असणार आहे, त्याला मस्त असं हॉट चॉकलेट अशी ती तयार होते, ती आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो किंवा प्रसाद म्हणून आपण घरातसुद्धा आपण वाटू शकतो. तर हे आता झालं तयार. ह्याला आता आपण एका बोलमध्ये ट्रान्सफर करणार आहोत. हा गणपती ज्याच्यावर आपण गरम पाणी टाकून सगळं आपण वरचं एक सुपरफिशियल लेअर काढून घेतलं आहे त्याला आता आपण विसर्जित करून त्याचं हॉट चॉकलेट तयार कसा करतो ते बघूया. त्याच्यावर गरम असं मी दूध टाकणार आहे आणि तुम्ही बघणार की तो चॉकलेटचा गणपती आहे तो इको फ्रेंडलीच आहे, कारण ती चॉकलेट जी आहे ती मेल्ट होणार आहे. ह्याला आपल्याला 1-2 वेळा स्टर करायला लागेल, कारण ती जी चॉकलेट आहे ती मेल्ट व्हायला पाहिजे. आपला जो चॉकलेटचा बाप्पा आहे
तो पूर्णपणे विसर्जित झालेला आहे गरम दुधात आणि बघताच बघता आपला हॉट चॉकलेट झाला आहे तयार. ते प्रसादासाठी तयार झालं आहे. गणपती बाप्पा जो आहे त्याला आपण देव कमी मानतो, त्याला आपण मित्र म्हणून जास्त त्याची पूजा करतो, आराधना करतो, त्याला घरी आणतो. कोणाच्या इथे तो 1.5 दिवसासाठी येतो, कोणाच्या इथे 10 दिवसासाठी येतो, पण तो जो मित्र आहे तो परत घरी जातो आणि पुढच्या वर्षी तो परत येतो. गणपती बाप्पा मोरया.